कहते इंसान का साथ सभी छोड़ सकते हैं, किंतु उसकी छाया कभी उसका साथ नहीं छोड़ती। इस उक्ति को आज गलत साबित कर दिया है जीरो शैडो डे ने। 3 मई से 31 मई के बीच आप इसका अनुभव कर सकते हैं। कैसे, ये आपको बताएंगे मशहूर खगोल शास्त्री प्राध्यापक डॉक्टर सुरेश चोपड़े। महाराष्ट्र में 3 मई से 31 मई के दरमियान जीरो शैडो दिन रहेगा। जैसा कि जीरो शैडो डे यह शब्द सभी के लिए एक कुतूहल निर्माण करने वाला है, उसका कारण यह है कि हमेशा वर्ष भर अपने साथ रहने वाली छाया कुछ समय के लिए लुप्त हो जाएगी और भौगोलिक तथा वैज्ञानिक दृष्टिकोण से 3 मई से 31 मई के दिन का विशेष महत्व है। तो सुनिए जीरो शैडो दिन के संबंध में मशहूर खगोल शास्त्री प्राध्यापक डॉक्टर सुरेश चोपड़े ने क्या जानकारी दी। 19 आणि 20 मेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण दरवर्षी शून्य सावली दिवस अनुभवतो। खरं तर शून्य सावली दिवस हा अतिशय एक महत्त्वाचा खगोलीय आणि भूगोलीय असा एक दिवस आहे, कारण या दिवशी आपल्याला जी वर्षभर सोबत राहणारी सावली आहे ती सावली या दिवशी आपल्याला पाहताना ती अदृश्य झालेली आपल्याला दिसते आणि आपल्याला एक वेगळा अनुभव आणि वेगळी अनुभूती आपल्याला दिसते। आपण जर वर्षभर अभ्यास केला तर सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन हे आपण सतत पाहत असतो, म्हणजे सूर्य जेव्हा आपल्या आता डोक्यावरून जेव्हा तो उत्तरेकडे जातो ते आता उत्तरायण आपलं सूर्याचं चालू आहे आणि जेव्हा तो उत्तरेकडून जेव्हा हळूहळू तो दक्षिणेकडे येतो तेव्हा याला आपण दक्षिणायन म्हणतो। म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन्ही वृत्तावरती सूर्य वर्षभर इकडनं तिकडनं जात असतो, कारण पृथ्वी ही सूर्याभोवती 360 डिग्रीने ती सारखी फिरत असते। भूगोलाच्या विद्यार्थ्यांना आपण नेहमी याचा अभ्यास आपण करत असतो। उत्तरेला आणि दक्षिणेला जवळजवळ 23.5 अंशापर्यंत आपल्याला शून्य सावली दिवस पाहता येतो, कारण उत्तरेला 23.5 अंश किंवा डिग्री ज्याला म्हणतो आणि दक्षिणेला 23.5 डिग्रीपर्यंत सूर्य हा तिथपर्यंत जातो, म्हणून आपल्याला दिल्ली किंवा काश्मीर आणि पुढच्या भागामध्ये हिमालयामध्ये आपल्याला शून्य सावली दिवस कधीही अनुभवता येत नाही, कारण सूर्य तिथे कधीही डोक्यावर जात नाही। आता शून्य सावली दिवस का घडतो याचं कारण पण आहे, कारण आपलं अंशात्मक जे अंतर आहे आणि कोणीय जो व्यास आहे तो जेव्हा एकत्र येतो तेव्हा खरं तर हे शून्य सावली दिवस आपल्याला येते आणि आपला सूर्य अगदी डोक्यावर अगदी तंतोतंत तो डोक्यावर असतो, म्हणून आपल्याला कुठल्याही उभ्या वस्तूची सावली दिसत नाही। भारतात 6 एप्रिल रोजी इंदिरा पॉइंट अंदमान निकोबार येथून शून्य सावली दिवसाला सुरू होतं, तर ते 20 जूनपर्यंत मध्य प्रदेशामध्ये आपल्याला 23.5 अंशापर्यंत शून्य सावली दिवस आपल्याला पाहता येते। महाराष्ट्रामध्ये 3 मे ते 31 मेपर्यंत आपल्याला शून्य सावली दिवस अनुभवता येते आणि चंद्रपूरला जवळजवळ आपण संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर 18 ते 20 किंवा 21 असे 4 दिवस जवळजवळ म्हणजे एका डिग्रीवरती तो 2 दिवस राहतो आणि दुसऱ्या डिग्रीवरती 2 दिवस राहतो, म्हणजे 18 ते 20 डिग्री आपण जर अक्षांश जर बदलं तर 4 दिवस जवळजवळ म्हणजे जिवती तालुक्यापासून तर चिमूर तालुक्यापर्यंत आपल्याला पाहता येतं। आता या आपण जे शून्य सावली दिवस जो पाहतो अनुभवतो याचा उपयोग काय काय होतो हे जर आपण विचारलं तर भूगोलाचा अभ्यास करणारे विद्यार्थी खगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचं असं ज्ञान आपल्याला याच्यातून होतं आणि हे ज्ञान प्रॅक्टिकल आहे, पुस्तकातून आपण वाचत नाही आहे, कारण सूर्याची जी भ्रमण दिशा आहे भ्रमण गती आहे ती कळतं आपल्याला, पृथ्वीची जी भ्रमण गती आहे दिशा आहे ती आपल्याला याच्यातून कळतं, किंवा पृथ्वीचे अक्षांश आणि रेखांश जी आहे ती त्याचा काय काय संबंध येतो हे आपल्याला लक्षात येतं। म्हणजे जेव्हा सूर्य ब्रह्मपुरीला जेव्हा सूर्य शून्य सावली दिवस होतं असते ज्या वेळेला त्यावेळेला चंद्रपूरला नसते, कारण सूर्य आधी ब्रह्मपुरीला असेल आणि मग थोड्या वेळानंतर काही सेकंदांनंतर आपल्या चंद्रपूरला दिसेल, त्याच्यानंतर वोऱ्याला दिसेल, म्हणजे पश्चिमेकडे जे असलेले देश प्रदेश आहे तिथे आधी शून्य सावली दिवस किंवा तिथे आधी दुपार असते आणि मग पश्चिमेकडे नंतर होतो, तर हे आपल्याला प्रॅक्टिकली याच्यातून कळतं। विज्ञानाचं ज्ञान भूगोल आणि खगोलाचं ज्ञान याच्यातून होतं आणि म्हणून विद्यार्थी केंद्रीभूत पकडून आपण हे प्रयोग आपण घरोघरी केले पाहिजे, प्रत्येक आईवडिलांनी हे घरी केले पाहिजे, प्रत्येक शिक्षकाने आणि शाळांना हे प्रयोग केले पाहिजे। मागच्या आणि यावर्षी कोविडची सिच्युएशन असल्यामुळे आम्हीच पण सार्वजनिक कार्यक्रम करू शकलो नाही, पण पुढे मात्र सर्व पालक सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मात्र
आवर्जून शून्य सावली दिवसाचा उपक्रम केला पाहिजे।